स्वागत है तुमचं आमच्या विदर्भात। नाव तर ऐकलंच असेल ना, बातम्यात बहुत फेमस आहोत आम्ही। बातमी भी कोणती? सुखा विदर्भ। अरे पण भाऊ, आमच्या विदर्भात जंगलाने घेरलेला असा भाग आहे जिथं वर्षभर नदी आणि तलाव वाहतात। इथला शेतकरी जीवतोड मेहनत करून तांदूळ, मिरची, कापूस उगवतात। आता एवढी मेहनत केल्यानंतर मनोरंजन तर पाहिजेच ना भाऊ। तर हेच सांगण्यासाठी आज तुम्हाला घेऊन चालतो तुमच्या दुनियेपासून थोडं दूर, म्हणजे आमच्या विदर्भाची शान आणि जान सॉलिवूड मध्ये। नमस्कार, कसे आहात सगळे? आज मी लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सॉलिवूड या मराठी चित्रपटाची तुम्हाला माहिती देणार आहे। झाडीपट्टी रंगभूमी, पूर्व विदर्भात अत्यंत लोकप्रिय असलेला हा नाटक प्रकार, असा उर्वरित महाराष्ट्राला याची फारशी कल्पना नाही आहे। ही एक प्रकारची इंडस्ट्रीच आहे, नाटकाचा एक वेगळा फॉर्म आहे। आणि या झाडीपट्टी रंगभूमीच्या विषयावरती हा झॉलिवूड चित्रपट आधारलेला आहे। नाटक, चित्रपट आणि वेगवेगळ्या लोककला यावरती अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे, पण झाडीपट्टी रंगभूमीच्या विषयावरती हा पहिलाच चित्रपट आहे। आता झाडीपट्टी रंगभूमी काय आहे? तर महाराष्ट्रात पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे चार जिल्हे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या परिसराला लाभलेला जंगलाचा समृद्ध वारसा, जंगलाची नैसर्गिक श्रीमंती आणि म्हणूनच हे जंगल म्हणजे झाडी आणि या चार जिल्ह्याचा प्रदेश म्हणजे पट्टापट्टी याला झाडीपट्टी म्हणून संबोधण्यात येते। आणि या झाडीपट्टीमध्ये सादर होणारे नाटक त्याला झाडीपट्टी रंगभूमी म्हणून ओळखलं जातं। मीही या झाडीपट्टी रंगभूमीवर एक काम करणारा कलावंत। येथील नाटक, नाटकातील गाणी, नृत्य, अभिनय आणि त्या अनुषंगानं होणारं राजकारण, समाजकारण हे सगळं तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे, या झाडीपट्टीची माहिती सांगणारा हा चित्रपट। साधारणतः शेतीचा हंगाम संपल्यानंतर दिवाळीपासून ते होळीपर्यंत इथे नाटकांची रेलचेल असते, हंगाम असतो, गावोगावी नाटक होतात। वेगळा विषय, वैशिष्ट्यपूर्ण लक्षणीय पोस्टर, याच्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीच वाढली आहे। या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 2 वेळा कोविडमुळे पुढे ढकलण्यात आली, पण दरम्यानच्या काळात या चित्रपटाला फ्रान्स येथील फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष ज्युरी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये समीक्षकांनी आणि परीक्षकांनी, प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतलं। बॉलिवूड वॉज अ व्हेरी गुड फिल्म अँड इट वॉज गुड फॉर वेरियस रिझन्स, बिकॉज आय थिंक द स्क्रिप्ट इज व्हेरी टाईट अँड द डायरेक्शन इज रिअली गुड अँड या इट वॉज व्हेरी एंटरटेनिंग अँड या पीपल शुड मस्ट कम अँड वॉच इट। And it has flavors and colors. It's a beautiful story. I think Prashant has done a wonderful job as a first time director. The story is nice. I think everyone will love it. They'll have moments of आणि आता नुकतीच या चित्रपटाची वर्णी न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिवलमध्ये लागली, म्हणजे आता लगेच 4 जून ते 13 जूनच्या दरम्यान हा चित्रपट त्या फिल्म फेस्टिवलमध्ये झळकणार आणि विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी हा विषय साता समुद्रापलीकडे जाणार। ह्या झॉलिवूड चित्रपटाची निर्मिती विषबेरी फिल्मची असून न्यूटन, सुलिमानी किडा आणि 18 जूनला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणारा विद्यावरांची मुख्य भूमिका असलेला शेर की कुंडली बनवा देते, अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले श्री अमित मासूरकर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे आणि प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाची कथा आसावरी नायडू यांची आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहे श्री तृषांत इंगळे। तृषांत इंगळे मूळचे विदर्भाचेच नागपूरचे आणि यांनीसुद्धा झाडीपट्टी रंगभूमीवर बाल कलावंत म्हणून काम केलेलं आहे आणि तिथूनच या चित्रपटाची त्यांना प्रेरणा मिळाली। त्या चित्रपटाबद्दलचं आपलं मनोगत, आपला प्रवास तुमच्या समोर घेऊन येत आहे तृषांत इंगळे। हाय, माय नेम इज तृषांत इंगळे।
माझा पहिला चित्रपट सॉलिवूड या सिनेमाचा मी स्क्रीन प्ले रायटर आणि डिरेक्टर आहे. महाराष्ट्रात चालत असलेल्या पूर्व विभागात 150 वर्षापासून चालत जी कला आहे त्या कलेला आम्ही झाडीपट्टी असे म्हणतो. झाडीपट्टी रंगभूमी ही जगासमोर आणण्यासाठी आम्ही सॉलिवूड या सिनेमाची निर्मिती केली आहे. अमित मासुरकर न्यूटन चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच आमचे मेंटॉर आणि सॉलिवूड चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर. मी न्यूटनमध्ये कास्टिंग असिस्टंट होतो. त्याच्यानंतर माझ्या करिअरची सुरुवात ही झाडीपट्टी रंगभूमीपासून झाली. 2005 आणि 2006 मी तिथे बालकलाकार म्हणून काम करायचो. काम करत असतानाच मला ते अट्रॅक्शन झालं की ही कला खूप वेगळी आहे आणि ही लोकांपर्यंत पोहोचावी त्यासाठी मी रिसर्च केले, मिळत गेलेल्या गोष्टी, इंटरव्ह्यूज, तिथे लोकांना भेटीगाठी केली आणि त्याच्यानंतर मी आसावरी नायडूला मिळालो. आसावरीनी 19 वर्ष झाले तिला झाडीपट्टीत काम करते आणि जेव्हा ती ऑनबोर्ड आली ॲज अ स्टोरी रायटर म्हणून आणि आम्ही दोघांनी डिस्कस करून रिसर्च करून सॉलिवूड या सिनेमाची स्क्रिप्ट तयार केली आणि ही हा सिनेमा आम्ही तयार केला. गेल्या 10 वर्षात झाडीपट्टीची संस्कृती कशी विकसित झाली हे या चित्रपटाच्या द्वारे दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रोडक्शन हाऊस आता 50 पेक्षा जास्त झाले. झाडीपट्टी संस्कृती बद्दल प्रचंड गैरसमज झाले. नाटक रात्रभर चालतात म्हणून हा विकृत अर्थ हॉलिवूड या चित्रपटाने बदलण्याचा प्रयत्न केला. प्रेम, मैत्री आणि रंगभूमी बद्दलचा आदर या चित्रपटात सामावलेला आहे. या चित्रपटाच्या कथालेखिका म्हणून ज्यांनी काम सांभाळलं या चित्रपटाच्या लेखिका आहेत त्या आसावरी नायडू त्या झाडीपट्टीत गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे. त्या 20 वर्षातील त्यांचे अनुभव त्यांना माहीत असलेली झाडीपट्टी ह्या चित्रपटाच्या कथेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. जेव्हा तृषार ढिंगळेने झॉलिवूड या चित्रपटाची कन्सेप्ट माझ्या पुढे आणली होती तेव्हा मला ती खूप मनातून आवडली आणि असं वाटलं की आपली जी झाडीपट्टी रंगभूमी आहे ती एक विदर्भापुरतीच मर्यादित आहे किंवा विदर्भात पण सगळ्यांना माहिती नाही तर ती संपूर्ण जगभरात जाणारी ही कन्सेप्टच मला खूप आवडली आणि त्याच्यावर चित्रपट निर्मिती होते ही गोष्ट खूप आनंद देणारी होती म्हणून मला या चित्रपटाचा एक भाग आपण व्हावं असं मनापासून वाटलं. या चित्रपटाचं गाजत असलेलं गाणं मंगल मंगल हे सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी या गाण्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. 1 लाखाहून जास्त प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी या गाण्याला बघितलं आणि आता 10 लाखाच्या जवळ त्याला व्ह्यूअर्स आहेत. आपडी तुपडी गुलाची पापडी थमक लाडू तेल काढू कुठलाही नोन ॲक्टर नाही आहे. सगळे तिथलेच कलावंत आहे ज्यांनी आतापर्यंत कामं केली आहेत रंगभूमीवरती आणि त्याच्यामागे एक कारण होतं फिल्मची ऑथेंटिसिटी आणि त्याच्यानंतर तिथलेच लोक या सिनेमाला जास्त न्याय देतील. जागरण फिल्म फेस्टिवलच्या प्रीमियरमध्ये आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हाला चित्रपट गृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करण्यात प्रोत्साहित. जगभरातील महोत्सवामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे जेणेकरून ही पारंपरिक कला झाडीपट्टीतील ही कला हा विषय जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या चित्रपटाची टीम काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी परिस्थिती पूर्ववत आल्यानंतर प्रेक्षकांसाठी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन जरूर बघा. जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि याच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आणखी हवा असेल किंवा झाडीपट्टीबद्दलची माहिती हवी असेल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जर सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.